नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाचे उर्वरित पदाचे जे निकाल आहेत ते आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि काल रात्री 10 नंतर बऱ्याचशा पदांचे इथे रिझल्ट लागलेले आहेत। तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, कोणत्या कोणत्या पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत, उरलेल्या पदाबद्दल काय अपडेट आहे, कधी निकाल येतील आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी बद्दल आणखी काय अपडेट आहे। म्हणजेच आता बघा, ग्रुप सीचे काही पदांचे निकाल आले पण बाकीचे निकाल कधी येतील, आणि ग्रुप डीबद्दल सर्वात जास्त प्रश्न मला ग्रुप डीबद्दल पण येत आहेत विद्यार्थ्यांचे। तर ग्रुप डीबद्दल पण इथे मी तुम्हाला बोलणार आहे आणि तुम्हाला काय करणार आहे, कॉल रेकॉर्डिंग पण ऐकवेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की आपला रिझल्ट आज म्हणजे आज उद्या येऊ शकतो की आणखी, जसं यांनी काय केलेलं होतं, आधी 10 पदांचे निकाल लावले मग 1 वीकचा टाईम घेतला, ओके। त्याचप्रकारे असं नाही झालं पाहिजे की आता परत 10 विभागाचा रिझल्ट लावलेला आहे 10 पदांचा आणि परत 1 वीकचा ते गॅप तर नाही घेतील, असे प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आहेत। तर ती संपूर्ण आपण डाऊट्स इथे क्लिअर करू, एक कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डाऊट इथे क्लिअर होऊन जातील। तर चला आपण सुरुवात करूया। तर बघा, 4K सबस्क्रायबर झाले आहेत आपले, मॅक्झिमम पीपल जे आता व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही पण डाऊट असतील मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा, मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो, ओके। तर आता आपण चला, आपण एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता बघा, एक जे निकाल लागलेले आहेत तर त्या निकालाबद्दल आपण बघूया। आणि हे सर्व जे निकाल आहेत आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती मी लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर 2 लिंक आहेत, एक NHMची लिंक आहे आणि एक सार्वजनिक आरोग्य विभागाची लिंक आहे, ओके। तर जर एक लिंक जरी काम नसेल करत तर दुसऱ्या NHMच्या लिंकवरून डाऊनलोड करू शकता, ती पण मी सर्व तुम्हाला आता दाखवतो चला कसं डाऊनलोड करायचं। तर चला आपण आता बघूया, तर मी आधी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चलतो। तर हा माझा टेलिग्राम ग्रुप आहे, तुम्ही बघू शकता, बघा। तर या टेलिग्राम ग्रुपवरती ही या 2 लिंक टाकलेल्या आहेत, एक आहे एक सार्वजनिक आरोग्य विभागाची लिंक आहे, इथे बघताय तुम्ही, आणि त्याच्यानंतर ही दुसरी आहे NRHMची, तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि एक मी ऑलरेडी निकाल डाउनलोड केला तो तुम्हाला दाखवतो सॅम्पलमध्ये कशाप्रकारे निकाल लागलेले आहेत। तर तुम्हाला काय करायचं, या लिंकवरती जाऊन क्लिक करायचं आहे, इथे वेबसाईट अशी ओपन होईल, तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो मी सर्व। आता ही बघा, हे खूप फास्ट लोड होतं NRHMची, इथे तुम्हाला आता बघा इथे सर्व निकाल इथे शो होत आहेत। तर तुमचे जे काही निकाल आहेत ते इथे तुम्ही बघू शकता, आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना सर्वांना माझ्याकडून कॉन्ग्रॅच्युलेशन्स, आणि एकदा जर सिलेक्शन झालेलं असेल तर बाकीच्या पदांसाठी तुम्ही इथे आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते सर्वांनी अवॉइड करायला पाहिजे। तर ज्या पदांसाठी तुमचं सिलेक्शन होत आहे त्या पदासाठीच तुम्हाला व्हेरिफिकेशनला जा। तर बघा, ही झाली, आता इथून या प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता, एक लिस्ट मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे, आता ती तुम्हाला मी दाखवतो। तर बघा, ही लिस्ट आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट, आणि हे आपला नागपूर विभागाची आहे ECG टेक्निशियन पदासाठी। तर याच्यामध्ये बघा लिस्ट कशा पद्धतीने लागलेली आहे, तर बघा इथे ओपन जनरल, सार्वजनिक आरोग्य विभाग टाईम घेत आहे पण याच्यामध्ये हे जे रिझल्ट लावलेले मित्रांनो अगदी पद्धतशीर पद्धतीने एकदम सुरळीत निकाल लावलेले, याच्यामध्ये तुम्हाला ओपन कॅन्डिडेटची एक वेगळी लिस्ट बघायला मिळेल, त्याच्यानंतर ओपन वुमन रिझर्वेशन, त्याच्यानंतर EWS, या प्रकारे असे रिझल्ट बघायला मिळतील। आणि त्याच्यामध्ये रिमार्क्समध्ये तुम्ही बघू शकता किती कॅन्डिडेट्स कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग किती आहे, इथे बघा वेटिंग आहे ओपन, इथे पण सेम वुमन रिझर्वेशनमध्ये एकाचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर 2 वेटिंग ठेवलेलं आहे, परत EWSमध्ये पण वुमन एक कॅन्डिडेट सिलेक्ट, त्याच्यानंतर वेटिंग, NTCमध्ये पण तसंच NTC झालं, त्याच्यानंतर आता बघूया आपण इतर कॅटेगरीचं, अशा प्रकारे इथे सर्व निकाल बघायला मिळतात। आणि इथे तुमचे इथे सर्व ऑल कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, जे कॅन्डिडेट पास झालेले आहेत त्यांचे पण इथे मार्क शो केलेले आहेत। तर हे चांगल्या पद्धतीने एक पारदर्शक पद्धतीने इथे निकाल लावलेला आपण असं म्हणू शकतो। तर ही झाली निकालाची पद्धत। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला जे बोललो होतो की बाकीचे निकाल आता कधी येतील, ज्या प्रकारे थंबनेलमध्ये मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, तर आता बघा तुम्हाला मी दाखवतो, ज्या प्रकारे आपला एक पॉईंट आलेला आहे तो आहे की उरलेल्या पदांचे निकाल कधी येतील। तर याच्याबद्दल जे कॉल रेकॉर्डिंग आता ते तुम्हाला स्वतःलाच ऐकायची, आणि मी थोडंसं इथे ती कॉल रेकॉर्डिंग प्ले करतो, ती तुम्ही ऐकून घ्या, मग तुमचं पण इथे क्लिअर होऊन जाईल, ओके। तरी कॉल रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवरती पण टाकलेली आहे, आपलेच एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलेली होती, आणि ग्रुपवरती पण अवेलेबल आहे, इथे तुम्ही जाऊन प्ले करायचं आहे, तर आता मी प्ले करतो तुम्ही ऐकून घ्या। तर बघा मित्रांनो, ही रेकॉर्डिंग आहे, ही रेकॉर्डिंग आपण ग्रुपवरती टाकली, इथे जाऊन तुम्ही
प्ले केलं तरी इथे तुम्ही ऐकू शकता. आता मी ही रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो, तुम्हाला स्वतःला ऐकायचं आहे, मग याच्यावरून तुम्ही डिसाईड करायचं आहे की काय म्हणणं आहे यांचं. ओके, तर आता मी प्ले करतो, बघा. मॅडम, रिझल्ट कधी लागणार आहे ग्रुपचा? तर इथे बघितलं, तुम्ही ऐकलं मित्रांनो, इथे ही कालची रेकॉर्डिंग आहे आणि काल यांनी बोललेलं होतं की सायंकाळी आणि उद्या. तर आज म्हणजे काल सायंकाळी लागलेला होता रिझल्ट. रात्री आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा पदांचा निकाल लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत यांचं एक ऑडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की किंवा उद्या लागेल, म्हणजे आज आता जे बाकीचे पदांचे निकाल आहे ते आज यायला पाहिजे. तर आपण आता वेट करूया. परत एकदा रेकॉर्डिंग ऐका, याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली ऐकू शकता. एकदा परत मी प्ले करतो. मॅडम, रिझल्ट कधी लागणार आहे ग्रुपचा? तर बघा मित्रांनो, क्लिअरली तुम्ही ऐकलं की इथे त्या मॅडम बोलल्या की काल सायंकाळी, म्हणजे काल पण बोलल्या काल लागेल आणि उद्यापर्यंत, म्हणजे उद्या म्हणजे आजची डेट आहे ती, तर आज सगळ्या सर्व विभागाचे निकाल लागणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 100% जर निकाल लागले तर ही खूप गुड न्यूज असेल. तर ही महत्त्वाची रेकॉर्डिंग होती, तुम्हाला ऐकवायचं होतं. आता तुमचं इथे डाऊट क्लिअर झालेला असेल मित्रांनो, ज्याप्रकारे मी आता इथे सर्वच पॉईंट कव्हर केलेले आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभाग आता जे ग्रुप सी आणि ग्रुप डीचे जे बाकीचे निकाल आहेत ते आता आज यायला पाहिजे. आज जरी नाही आले तर मग उद्याची शेवटचा दिवस आहे. आणि आज उद्या या 2 दिवसात जर क्लिअर झाले सर्वांचे तर खूप चांगलं होईल, कारण बरेचसे विद्यार्थी इथे रिझल्टचा वेट करत आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे मला पण मेसेजेस आहेत टेलिग्रामवरती पण, आणि इवन यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये पण गेलो मी, मला तेच मेसेज बघायला मिळतात. तर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल मित्रांनो, तर तुम्ही एकदा मला परत इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि मॅक्झिमम पीपलपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.